मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारमधील चालकाचा ताबा सुटल्यानं भरधाव कार एक्सप्रेस वे वरील लावण्यात आलेल्या संरक्षक लोखंडी साईड पट्टीला धडकली आहे. जोरदार धडकल्यानं कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अपघातात चालक गंभीर जखमी झालाय. एक्सप्रेस वे वर गहुंजे गावाजवळ हा अपघात झालाय. जखमी कार चालकाला उपचारासाठी तळेगाव येथील स्पर्श रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. अपघातग्रस्त वाहन एक्सप्रेस वे वरून हटवण्याचं काम सध्या सुरू आहे.